विद्यार्थ्यांनो बघा आज आपण वन पॉईंट फोर नंबरची पोयम बघणार आहोत पोयमचं नाव आहे रोली पोली ठीक आहे बघा आपल्याला काय दिलं आहे लिसन सिंग अँड ॲक्ट म्हणजे ऐकायचं आहे म्हणायचं आहे आणि ॲक्ट करायचं आहे ॲक्ट करायचं आहे म्हणजे काय कृती करायची आहे म्हणजे आपण जी पोयम बघणार आहोत ते काय आहे ॲक्शन सॉन्ग आहे ठीक आहे चला तर मग रोली पोली रोली पोली अप 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 रोली पोली रोली पोली डाऊन 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 ओके नाही बघा अप 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 म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला बघा त्या ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती मुलगी करताना आहे बघा रोली पोली रोली पोली अप 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 म्हणजे तुमचे हात वरच्या साईडनी अप म्हणजे वर वरच्या साईडनी रोल करायचे आहेत एकमेकाभोवती बघा ती मुलगी करताना आहे ना तशाप्रकारे नंतर काय करायचं आहे रोली पोली रोली पोली डाऊन 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 म्हणजे खाली मग खाली रोल करायचे आहेत ठीक आहे नंतर बघा काय दिसतंय रोली पोली रोली पोली, रूली पोली न, इन 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 रोली पोली रोली पोली आऊट 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 म्हणजे हात तुम्हाला कसे रोल करायचे आहेत इन म्हणजे आतल्या साईडनी आणि आऊट म्हणजे बाहेरच्या साईडनी बघा तो पिवळ्या कलरच्या मधला मुलगा दिसतोय ना कसे हात करतोय पहिले दिसतोय तो आतल्या साईडनी रोल करताना दिसतोय नंतर बाहेरच्या साईडनी रोल करताना दिसतोय करून बघायचंय बर का तुम्ही बघा पुढे काय दिलं आहे रोली पोली रोली पोली डू युअर लेफ्ट साइड रोली पोली रोली पोली डू युअर राईट साईड म्हणजे काय की तुम्हाला तुमचे हात लेफ्ट साइडला टर्न होऊन लेफ्ट साइडच्या बाजूला वळायचं आहे म्हणजेच डाव्या बाजूला वळायचं आहे आणि हात रोल करायचे आहेत म्हणजे गोल फिरवायचे आहेत एकमेकाभोवती नंतर काय लेफ्ट साईड झालं आता राईट साईड आता राईट साईडला वळायचं आहे म्हणजे उजव्या बाजूला वळायचं आहे आणि हात एकमेकाभोवती रोल करायचे आहेत बघा चित्रात तुम्हाला दिसतंय की नाही तशा प्रकारे तुम्ही करून बघायचं आहे ठीक आहे खाली काय दिलं आहे आपल्याला से फास्टर अँड फास्टर पटापट पत म्हणायचे आहेत खालील शब्द ठीक आहे बघा चला करूया सुरुवात फास्ट म्हणायचे आहेत बरं का अप 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 डाऊन 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 इन इन इन, इन आऊट 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 लेफ्ट 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 राईट 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 ठीक आहे असं म्हणण्याचा तुम्ही सराव करायचा आहे पुढच्या चित्रात बघा आपल्याला काय दिसत आहे बघा आपल्याला दिसतंय लूक लिसन अँड से हो ना बघायचं आहे ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे बघा स्लाइड दिसते की नाही स्लाईड म्हणजे काय घसरगुंडी हो की नाही तुम्ही बागेमध्ये वगैरे बघितली असेल की नाही खेळताना तर त्याच्यामध्ये बघा एका साईडनी तो मुलगा चढत जातो आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये तो मुलगा घसरून येतो आहे म्हणजेच काय जो मुलगा चढत जातो आहे तो कश कुठल्या दिशेने चढतोय वरच्या दिशेने म्हणजेच अप अप म्हणजे वर मग तो, है, तो, दाउन तो, है, हो तो है, वर चढतोय आणि दुसऱ्या चित्रात तो डाऊन म्हणजे खाली घसरतोय ओके नाही खाली येताना दिसतोय म्हणजेच काय अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली बघा त्याच्या खालच्या चित्रात काय दिसतंय स्विमिंग पूल दिसतोय हो की नाही स्विमिंग टँक दिसतो आहे की नाही तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये पहिल्या स्विमिंग पूलमध्ये एक मुलगा त्याच्यामध्ये पोहताना दिसतोय स्विमिंग करताना दिसतोय पण मग तो कशात करतोय त्या टँकमध्ये करतोय म्हणजे किंवा त्या पूलमध्ये करतोय ठीक आहे म्हणजे त्या पाण्याच्या आतमध्ये करतोय आत म्हणजे काय इन इन म्हणजे आतमध्ये आणि नंतर त्याचं स्विमिंग करून झालं मग तो कुठे आला आऊटसाईडला आला म्हणजे बाहेर आला ओ यू टी आऊट आऊट म्हणजे बाहेर हे बघा पुढच्या चित्रात आपल्याला काय दिसतंय की दोन बाया दिसत आहेत ठीक आहे तर चा हात कुठला दिसतोय वर केलेला पहिल्या चित्रामध्ये लेफ्ट साईडचा हात दिसतोय लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूचा हात वर केला आहे दुसऱ्या साईडला राईट साईडचा हात वर केलाय म्हणजे उजव्या बाजूचा म्हणजे एक पहिल्या चित्रातला हात तुमचा कोणता आहे डावा आहे म्हणजे ती बाजू कोणतीच आहे डावी बाजू दुसऱ्या चित्रातला हात कोणता दिसतोय उजव्या साईडचा दिसतोय म्हणजे ती कुठली बाजू आहे राईट साईड म्हणजे उजवी बाजू म्हणजे ती काय दर्शवत आहेत दहावीकडची दिशा दर्शवत आहेत आणि उजवीकडची दिशा दर दर्शवत आहेत दिसतंय चित्रात तुम्हाला बघा त्यानंतर आपल्याला दिले आहेत लिसन अँड रिपीट फोर नंबरचा पॉईंट दिला आहे आपल्याला है ना बघा त्याच्यात काय शब्द दिले आहेत कॅप टॅप बॉय टॉय हो ना दिसतं आहे ना तुम्हाला कॅप टॅप टॉय बॉय कॉट पॉट सिंग रिंग सॉंग डॉंग कॅट बॅट हो की नाही सारख्या उच्चाराचे शब्द ऐकू ऐकायला येत आहेत ना तुम्हाला कॅप टॅप टॉय बॉय येत आहेत की नाही असे शब्द ऐकायला मग अशा शब्दांना काय म्हणतात रायमिंग वर्ड्स ज्याचा उच्चार एकसारखा येतो आणि शक शक्यतोवर त्याचं शेवटचं लेटर हे सुद्धा सेम असतं बरं का काही शब्दांचं असतं काही शब्दांचं नसतं पण त्याचा उच्चार सा एकसारखाच येतो त्याला म्हणतात रायमिंग वर्ड्स बघा सी ए पी टी ए पी सी ए पी कॅप टी ए पी टॅप तर हे शब्द सगळे तुम्हाला वाचून काढायचे आहेत स्पेलिंग वाचायचं आहे आणि त्याचा उच्चार करण्याचा सराव करायचा आहे ठीक आहे खालती काय दिलं आहे पाच नंबरचा पॉईंट ट्रेस द डॉट तुम्हाला खालच्या चित्रात काही डॉट्स दिले आहेत ठीक आहे तर त्या डॉट्सवर तुम्हाला ट्रेस करायचा आहे म्हणजे गिरवायचं आहे ठीक आहे चला आता बघा तुम्हाला शब्द दिले आहेत की नाही आत्ताच आपण शिकलो अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली इन म्हणजे आत आऊट म्हणजे बाहेर लेफ्ट म्हणजे डावीकडे राईट म्हणजे आर आय जी एच टी राईट म्हणजे उजवीकडे तर हे शब्द तुम्हाला वाचून काढायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आलंय लक्षात चला